नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, नोकिया कोणत्या देशाची कंपनी आहे? ऑप्शन आहे ए रूस, बी भारत, सी फिनलँड, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी फिनलँड। प्रश्न क्रमांक 2, राणी लक्ष्मीबाईची समाधी कुठे आहे? ए केरळ, बी बिहार, सी ओडिसा, डी ग्वालियर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी ग्वालियर। प्रश्न क्रमांक 3, रामायणचे लेखक कोण होते? ऑप्शन आहे ए कनिष्क, बी वेदव्यास, सी वाल्मिकी, डी कालिदास। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी वाल्मिकी। प्रश्न क्रमांक 4, कोणती भाजी खाल्ल्याने दात पडत नाही? ऑप्शन आहे ए भेंडी, बी शेवगा, सी पालक, डी फ्लावर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी शेवगा। प्रश्न क्रमांक 5, सर्वात जास्त झोपणारा जीव कोणता आहे? ए साप, बी कुत्रा, सी कोल्हा, डी रानगेंडा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी कोल्हा। प्रश्न क्रमांक 6, बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला होता? ए बौद्ध, बी शीख, सी यादव, डी ब्राह्मण। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए बौद्ध। प्रश्न क्रमांक 7, कोणता प्राणी 15 देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे? ऑप्शन आहे ए सिंह, बी वाघ, सी माकड, डी अस्वल। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए सिंह। प्रश्न क्रमांक 8, कोणते फळ खाल्ल्याने पाठदुखी बरी होते? ऑप्शन आहे ए पेरू, बी चिकू, सी किवी, डी सफरचंद। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी सफरचंद। प्रश्न क्रमांक 9, उन्हाळ्यात अद्रक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहे ए कॅन्सर, बी मधुमेह, सी डायबिटीज, डी पचनशक्ती। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी पचनशक्ती। मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी। प्रश्न क्रमांक 10, फ्रान्सचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? ए लिली, बी गुलाब, सी चमेली, डी सदाफुली। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।